नमस्कार। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ काढायले मी व्हिडिओ काही इंटरेस्टच नाहीये, कारण काम खूप जास्त आहे म्हणून काही व्हिडिओ काढायला वेळच मिळत नाही। सकाळी आवर तिथे लगेच जातात आणि मी म्हणलं चला आज थोडा वेळ द्यावा व्हिडिओसाठी। आज हे सुट्टीवर आहेत म्हणून मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओला वेळ मिळालाय, नाही तर ते सुट्टीवर नसले की मला दिवसभर काम आणि पाणीपुऱ्या पण नव्हत्या आज करायच्या, त्यामुळं निवांत आहे आज जरा। तर बघा मी आलेली आमच्या नवीन घरी, तुमच्या सगळ्यांना म्हणजे दाखवणारच होते मी, पण इकडं माझं येणं झालं नव्हतं म्हणून काही इकडं आल्यावर व्हिडिओच काढला नाही। आता घर एकदम क्लिअर झालेले, तर काही राहिलेले थोडंफार पण ते आता करू नंतर निवांत। सध्या आपल्या बजेटनुसार केलंय थोडस, तरी बजेट आम्ही काही घातलेलं नाहीये, आमच्या सासू सासऱ्यांनीच घातलेले। तर बघा एकदम घर एकदम क्लिअर झालंय, एकदम पॉश छान। तर मी दाखवते हे कुठे गेले बघते आधी, इकडे बसलात का हो दुकानात? तर हे बघा हे बसलेले किराणा दुकान मध्ये आमच्या, आणि घर तुमच्या सगळ्यांना दाखवणार आहे आता मी। पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चला ना काहीतरी खाऊ दुकानात, सारखे तोंड चालूच आहे आल्यापासून तुमचं। हे दुकान आहे आणि दुकानाच्या इकडं बॅक साईडला बघा थोडस किचनचा वगैरे सामान ठेवलेलं आहे। इकडं देव आहे, आमच्या सासूबाई देवाचे खूप जास्त भक्त आहेत, त्यामुळं देव खूप जास्त आहेत आमच्या इकडच्या घरी पण आणि तिकडच्या घरी पण। तुमच्या सगळ्यांना तर माहिती आहे देव किती आहेत, मी नेहमी कधी देवपूजा करताना तुम्हाला दिसत असते, कधीतरी दाखवत असते। तर हे बघा इथं थोडं किचनचं सामान आहे आणि इकडं दुकान, हे सारखं खात्यातच। आणि ही घरात यायची एंट्री आहे, तर घरात आल्यानंतर परत हा परती जायला जाण्यासाठी जिना आहे। आणि बघा आता रूम स्टार्ट होत्यात आमच्या, ही एक रूम आहे, ह्या रूमच्या पाठीमागं एक रूम आहे। तर तुम्हाला मी दाखवते इकडची रूम बघा, इथं आमच्या मामींनी लावलेला आहे पसारा, इथं बघा पसारा लावलाय। सध्या काही जास्त ठेवलेलं नाही, इथं थोडस लावलेलं आहे पसारा। आता तुम्हाला तिकडची रूम दाखवते बघा, तर ही आहे आमची दुसरी रूम आणि वरती पण तीन रूम आहेत, त्या पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। किती छान मनी प्लांटचं झाड आहे, खूप छान आहे। आणि ही रूम पण रेंटनीच द्यायची आणि वरती तीन रूम आहेत, त्या पण रेंटनी दिलेल्याच आहेत। तर तुमच्या सगळ्यांना मी दाखवते वरच्या रूम कशा वाटतात कशा नाही। तर मी वरती चालले होते व्हिडिओ काढण्यासाठी, पण हे काही मला वरती जाऊ देणार म्हणजे मीच जाईना, वरती किरायदार आहेत सध्या म्हणून जाण्याची इच्छा होय नाही, त्यांच्या समोर बोलू नाही वाटत, त्यामुळं आपण इथंच थोड्याशा गप्पा मारू। तर माहिती का खूप दिवसापासून आम्ही व्हिडिओ तर टाकणार झालो, कारण ह्यांना वेळ नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवायला, आणि म्हणलं आता चला मीच कधीतरी व्हिडिओ टाकत जाईल, आता कधीतरी काढत असते जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ। आणि तुमच्या इथूनच नाही व्हिडिओ वापस करून नका, हे बिस्किट द्या वापस करून, वापस कबून करायची। हा मॅगी मॅगी वापस, याच्या बदले काय द्यायचं? असलं कसलं आणखी एक गोष्ट सगळ्यांची शेअर करायची, ती म्हणजे काय तर युट्यूबचं पेमेंट, युट्यूबच्या पेमेंटचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला सगळ्यांनी, सगळ्यांना भरपूर पेमेंट आम्ही एवढे वर्ष झालं त्या तरी पण म्हणजे रेग्युलर आमचाच म्हणजे आमचाच प्रॉब्लेम आहे, आम्हीच व्हिडिओ रेग्युलर करत नाही म्हणून आमचे नेहमीच पेमेंट आहे का स्टॉप होऊन जातं यायला लागलेलं। आता या महिन्यात खूप जास्त वाढ बघतोय पेमेंटची,
तर बघू आता कधी येते कधी नाही। थांब ना, पैसे घेऊन जा ना वापस। तर आता पेमेंट आल्यानंतर तुमच्या सगळ्यांना गुड न्यूज तर मी सांगणारच आहे। तरी व्हिडिओ वेळात वेळ काढून बनवत, त्यामुळे चांगला सपोर्ट करा। कसं नाही सगळ्यांची एवढीच गोष्ट सांगणं आहे। पैसे वापस पाडतो तू। मोबाईल समोर ठेवला म्हणून वाटते की मी कोणाला बोलते कोणाला नाही। छोटा मुलगा आला होता तो माझ्याकडे नेहमी सारखंच बघत होता, म्हणून मी बोलायचं थोडं स्टॉप केलं तरी पण बोलतच होते। त्याला वाटत असाल नेमकं हे बघतात कुठं बोलतात कुठं काही कळतच नसेल त्याला। त्याला वाटले पागल भाई काहीतरी बडबड करायची। पागल वगैरे काही नाहीये, नशीब घेऊन आलात तुम्ही। पागल माझ्या पदरात पडली, नशीब घेऊन आलात तुम्ही। सगळे लोक म्हणते काय करणार सगळ्यांनी, खरं खरं सांगा नशीब तुझं चांगलं। किती भारी भेटलंय मला फोडायला। चला सपोर्ट करा बघत तरी। चला वरती आहो, 50,000 व्ह्यूज यावात ना रोज। पाणीपुऱ्या बंद कर, व्हिडिओ काढेल बस। खरंच काढल मी, खरंच तसंच करल। पाणीपुरी बंद करून टाकल रोजच्या 50,000 व्ह्यूज आल्या तर, कारण 5,000 व्ह्यूज मध्ये नाही एवढं इंटरेस्ट येत नाही व्हिडिओ बनवायला। मग बर काय खायचं दाखवा केली बघ काय दुसरे पडी रे राजनिवास आणि अजून दोन लिरा हिरा पाहिजे दोन होता। बर तुला उलशीख दोन कट देतो बाबा, तिला वाटतय तिला वाटतय तिला बी उलशीख देवात म्हणून म्हणते। जमजम एखादी खरं जमजम म्हणते आमच्याकडे जमजम चलती बीड मध्ये जास्त। 100 रुपयाचं खाल्लं 100 रुपये टाका कशात गल्ल्यात। पप्पान ते म्हणले गल्ल्यात काय जमा असली तुला घेऊन जा खर्चायला। चला व्हिडिओ स्टॉप करत, बाय बाय। स्वस्त राहा, मस्त राहा, हसत राहा, खुश राहा, खर्च करत राहा, व्हिडिओ बघत राहा, खर्च भी करत राहा। थँक्यू कबूल, थँक्यू। चला बाय बाय, मी चालले तुम्ही बोलाय देवा बघितलं थँक्यू। चला जाऊ द्या, जातो आम्ही पण, बाय बाय।